नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण नाशिकमध्ये काही तरुणाशी बोलत आहोत या संदर्भात की ते बिझनेसमध्ये येऊ इच्छितात. त्यांनी त्याबद्दलचं सगळं जे काही तांत्रिक शिक्षण आहे ते घेतलेलं आहे आणि त्यांना विशेषतः आवड आहे. आवड असणाऱ्या बांबूचं काम करणाऱ्या तरुणांच्या मनात काय आहे बांबू क्षेत्राबद्दल आणि त्यांना काय काम करायचं आहे आणि त्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागेल किंवा काय करावं लागेल, त्यांच्या पुढं आज कसं काम करताना कसं कसं ते काम करत आहेत आणि त्या सर्व समस्या म्हणण्यापेक्षा त्यामध्ये ज्या काही गोष्टी करायसाठी त्यांना सुविधा काय मिळत आहेत आणि अडचणी काय आहेत, तर या सगळ्या गोष्टीचं, कारण जे बांबू क्षेत्र वाढायचं असेल तर या तरुणांच्या समस्या समजावून घेणं आवश्यक आहे. माझे नाव आकाश बाळकृष्ण हळदे, मी राहणार आडगाव नाशिक. माझं शिक्षण ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी झालं आहे ग्रॅज्युएशन आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन MBA इन ॲग्री बिझनेस झालेलं आहे पुण्यावाला मिटकॉन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येते. दिवस असंच कोविडच्या टाईममध्ये बघत असताना बांबूना महान्यूजची न्यूज बघितली, त्यात प्रशांत दातींचा इंटरव्ह्यू बघितला, त्यामध्ये बांबूचं समजलं. मग हळूहळू बांबूबद्दल काय करता येईल, बांबूमध्ये स्कोप काय, पोटेन्शियल, फ्युचर हे आम्ही बघितलं. मग असंच प्रशांत भाऊंनी आम्हाला एकदा सजेस्ट केलं की तुम्ही BRTCला जाऊन या, तिथे बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर आहे. तिथे गेल्यानंतर आम्हाला बांबूमध्ये हँडीक्राफ्टमध्ये काय काय बनतं, प्रोसेसिंग आहे, बांबूची ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली जाते ह्या काही गोष्टींचा नॉलेज भेटला. त्यानंतर मी बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठला एक 3 दिवसांचा ट्रेनिंग कोर्स केला, ज्यामध्ये अगरबत्ती आणि प्रोपगेशन मॅनेजमेंट होतं, त्या ट्रीटमेंटचं पण त्यांनी दिलेलं. त्यात आपण प्लांटेशन कसं करू शकतो, प्लांटेशनची स्पेसिंग, कोणती स्पेसेस आपण लावली पाहिजे, परत शेतकऱ्यांच्या सोयीने कुठला बांबू यूज आहे त्याचा, आणि अगरबत्तीमध्ये वेस्ट किती जाते, अगरबत्तीचं प्रोडक्शन किती असतं, डिमांड किती मार्केटमध्ये, त्या काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर आम्हाला मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज अंडर ग्रीन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून एक सेंट्रल मिनिस्ट्रीचा प्रोग्राम होता, तो कोईम्बतूरला होता तमिळनाडूमध्ये 50 दिवसांचा, तर त्याला आम्ही इंटरव्ह्यू वगैरे दिला. तिथे आम्हाला चान्स भेटला तिथे तो ट्रेनिंग प्रोग्राम करायचा 50 दिवसांचा. तिथे आम्ही जवळजवळ एक केर तिथं इंडस्ट्रीयल व्हिजिटमध्ये आम्ही केरला, वायनाड, उरव, म्हणजे केरला बांबू स्टेट कॉर्पोरेशन, परत हायटेक बांबू टाईल फॅक्टरी, निलंबूर, KFRI, केरला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, वायनाडला उरव, यासारख्या मोठ्या इन्स्टिट्यूट्सला भेट दिल्या. तिथे आम्हाला बांबूपासून काय गोष्टी बनतात, बांबूचं पोटेन्शियल काय, बांबूची ॲक्च्युअल डिमांड काय मार्केटमध्ये, बांबू कशाप्रकारे यूज होतो, बांबूच्या किती स्पेसीज आहे, या सर्व गोष्टी बघायला भेटल्या. बांबूपासनं टाईल्स बनतात, बांबूपासनं आपल्या मॅट वेविंग बनतात, या खूप साऱ्या गोष्टी आम्हाला तिथे गेल्यावर समजल्या. बांबूचा डेपो स्टार्ट करतो आहे एक फर्म चालू करून, आणि त्यामध्ये आता बांबूला ट्रीटमेंट बांबूचं मार्केट आपण कुठे कुठे देऊ शकतो, महाराष्ट्र राज्याच्या बाहेरनंसुद्धा ट्रीटेड बांबूला आणि आपल्याकडं होणाऱ्या स्पेसीजला मागणी भरपूर प्रमाणात आहे, त्या सगळ्या गोष्टींचा सर्वे करून आपण आपला बांबू बाहेर कसा पाठवू शकतो, किंवा आपल्या शेतकऱ्यांनी लावलेला बांबू आपण त्याचा अजून मार्केट कसा अवेलेबल करून देऊ शकतो, या पद्धतीने जाण्याचा पुढे मार्ग आम्ही निवडलेला आहे. आत्मराम दाते, मी एक बांबू फार्मर अँड लर्नर आहे आणि मी एक रिसेंटली मागच्या वर्षी बांबू नेक्स्ट LLP एक कंपनी रजिस्ट्रेशन केली आहे, त्यामध्ये मी एक बांबूचं ट्रीटमेंट प्लांट टाकलेलं आहे आणि ती एक फर्म स्टार्ट करतो आहे आणि त्याच्यातून आम्ही एक बांबूचे ट्रीटेड पोल आम्ही एक सेल करणार आहे. येत्या 1-3 महिन्यात ती एक स्टार्टअप ते स्टार्ट होत आहे. माझं नाव रोहित देवीदास खाडे, मी राहायला आडगाव तालुका जिल्हा नाशिक. माझं शिक्षण हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, नाशिकमधूनच मी ते पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आत्ता एक मागं 4 ते 5 महिन्यापूर्वी एक बांबूचे थोडासा अभ्यास केला, चालू केला अभ्यास, थोडे ऑनलाईन व्हिडिओ बघितले, त्यावरून थोडं बांबूमध्ये बांबू हे एक डेव्हलपिंग क्षेत्र आहे असा थोडा अंदाज घेतला आणि ह्यामध्ये एक काम पण करू असं आपल्याला वाटलं. त्याआधी मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नाशिकमध्येच प्रोडक्शन डिपार्टमेंटला काम करायचो, तर तेव्हापासूनच एक काहीतरी इच्छा होती का आपलं स्वतःचं काहीतरी चालू करायचं, मग त्यालाच जोड या बांबूची भेटली आणि बांबूमध्ये काम करायला एक सुरुवात केली.
आत्ताच माग एक आम्ही 50 दिवसाचा एक कोर्स पण केला कोईमतूरला मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंजच्या अंडर जो GSDP अंडर कोर्स येतो का व्हॅल्यू ॲडिशन अँड मार्केटिंग ऑफ NTFP बांबू क्राफ्ट. यामध्ये आम्ही बांबूच्या वेगवेगळ्या प्रजाती असतील बांबूच्या ज्या प्रोसेसिंग ट्रीटमेंट असतील या पद्धतीचं जे शिक्षण आहे ते आम्ही तिथं घेतलं. त्यांनी बऱ्याचशा इंडस्ट्रियल व्हिजिट पण आम्हाला तिथून त्या माध्यमातून करून दिल्या. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही चंद्रपूरमध्ये जे BRTC तिथं पण भेट दिली. तिथून पण बांबूचं जे आहे तिथून थोडं आम्हाला मार्गदर्शन मिळालं. त्यानंतर आम्ही नागपूरमध्ये जे महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड आहे तिथं पण गेलो. तिथं पण काही सरांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि तसंच आता आमचं पुढे बांबूमध्ये काम करण्याचं आम्ही मार्ग निवडलेला आहे. आम्ही एक बांबूमध्ये एक बिझनेस चालू करण्याचा प्रयत्नात आहे. तर त्यासाठी म्हणजे आपल्याला कोणता पण जर बिझनेस चालू करायचा असेल तर त्याला सुरुवातीला आपल्याला जे काही अडचणी येतात त्या प्रत्येक बिझनेसमध्ये येतात. आणि बांबू हे एक डेव्हलपिंग क्षेत्र आहे म्हणजे नवीन क्षेत्र आहे, एक इमर्जिंग क्षेत्र आहे बांबू. त्यामुळे बांबूबद्दल पाहिजे तेवढा जो अवेअरनेस आहे तो आजकाल आपल्याला लोकांमध्ये दिसत नाही आहे. पण मग जे काही सध्या जर सस्टेनेबिलिटीचा जर आपण विचार केला तर त्याला एक बांबू हाच एक त्याला आपण पर्याय म्हणू शकतो. कारण की आज आपण बघतो का गव्हर्नमेंट बरंच असं काही प्लॅस्टिक बॅन हे बॅन ते बॅन यावर गव्हर्नमेंट सांगत असतं. मग त्याला एक पर्याय म्हणून आपण एक बांबू क्षेत्र हे निवडू शकतं. पण मग जर बांबूचा जर आपल्याला बिझनेस किंवा एखादा स्टार्टअप चालू करायचं झालं तर त्याचा आपल्याला सर्वात मोठा प्रॉब्लेम हा येऊ शकतो का बांबू आपण आणायचं कुठून, बांबूचा सप्लाय आपल्याला मिळेल कुठून. हे सगळ्यात मोठं बांबूमध्ये आत्ता सध्यात हा प्रॉब्लेम आहे. तर तो प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व करायचा असेल तर आपल्याला सर्वात आधी आपलं जे काही आपलं प्रदेश आहे आपलं राज्य आहे त्या राज्यामध्ये जाऊन आपल्याला तिथं सर्वे करावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला तिथं त्या गोष्टींबद्दल आधी आपल्याला थोडाफार अभ्यास करावा लागेल. जर आपला त्याच गोष्टीबद्दल अभ्यास नसेल तर आपल्याला तिथं काही हाती लागत नाही. आणि बिझनेस म्हटलं का एक सर्वांचंच असं असतं का त्याच्यापेक्षा नोकरी कर, बिझनेस करणं म्हणजे कसं एक थोडी धोक्याची आहे, नोकरी करणं म्हणजे एक सेफ आहे, बिझनेस म्हणजे कसं थोडं वर्तुळाच्या बाहेर जाऊन काहीतरी आपलं काम करायचं असतं. तर बांबूमध्ये पण असंच आहे, बांबू एक नवीन फील्ड असल्यामुळे बांबूला खूप काही असे लूप हॉल्स आहे. तर त्यासाठी आपल्याला आपला जो मार्केट सर्व्हे जो आपला अभ्यास आहे तो आधी आपला मजबूत पाहिजे. कारण की बांबूचं कसं आहे का बांबू आता शेतकरी बांबू लावायला तयार आहे पण मग बांबू घेणार कोण ही एक गोष्ट आहे. आणि जर आपल्याला बांबू बिझनेस चालू करायचा असेल तर आपल्याला बांबू मिळेल कुठून, बांबू सध्या ह्या फेजमधून जातो आहे. हे जे प्रॉब्लेम आहे ते सध्या आपल्याला बांबू उद्योग चालू करण्यासाठी आपल्याला येत आहे. किंवा जे बांबूवर चालणारे जे काही उद्योग आहे ते उद्योग पण आज 50% कॅपॅसिटी 40% कॅपॅसिटीने चालतात. म्हणजे त्या पण कंपन्या महिन्यामध्ये फक्त 10 ते 15 दिवस चालू असतात. त्यांचा पण एकच प्रॉब्लेम आहे का बांबूचा सप्लाय आपल्याला कुठून मिळेल. तर हा एक जो प्रॉब्लेम आहे का बांबूचा सप्लाय तो सुरुवातीला बांबू बिझनेस जे चालू करत आहे त्यांना येऊ शकतो. ट्रेडिंग चालू करण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की सध्या झालेलं प्लांटेशन जे आहे शेतकऱ्यांचं त्यांना एक मार्केट आपण अवेलेबल करून देऊ शकतो. एका इंडस्ट्रियलायझेशन चालू होण्याच्या आधी एक मुबलक प्रमाणात बांबूचे रॉ मटेरियल म्हणजे बांबू एक मुबलक प्रमाणात त्याची क्वांटिटी तयार झाल्यानंतर जसे इंडस्ट्री वाढतील तसं आपण त्याचं बांबूचं नियोजन करू शकतो. कोणत्या उद्योगाला कुठला बांबू चालतो आपण शेतकऱ्यांना कन्सल्टन्सी देऊ शकतो की तुम्ही कुठल्या जातीचा बांबू तुम्ही लावला पाहिजे कोणत्या उद्योगासाठी. कारण तेही तितकंच आवश्यक आहे कारण बांबू एकदा लावल्यावर कमीत कमी 30 ते 40 वर्ष येतो आणि त्याला काढणंही तितकं सोपं नाही. त्याच्यामुळं बांबू लावण्याच्या आधी तुम्ही वापरणार कुठे तेही तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या आता आम्ही बांबूचं डेपो चालू करून सगळं आता अभ्यास दौऱ्यानंतर ट्रेनिंगनंतर डेपो चालू करतो एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्टार्ट करून. तर त्यामध्ये आता सध्या आम्हाला रॉ मटेरियलचंच आम्ही पण रॉ मटेरियलच्या शोधात आम्ही शेतकऱ्यांना भेटतो आहे जे आधीपासून जे काही लोक बांबूच्या डेपोचं काम करत आहेत त्यांनाही भेटतो आहेत. तर अशा प्रकारे आता सध्या आम्ही बांबूचा डेपो स्टार्ट करू. तर ट्रेडिंगमध्ये काय प्रॉब्लेम येत आहे, शेतकऱ्यांच्या साईडने काय प्रॉब्लेम येत आहे, एका ट्रेडरला किंवा एक बांबू ब्रेनरला काय प्रॉब्लेम येत आहे, ह्या सर्व गोष्टी रॉ मटेरियलमध्ये काय प्रॉब्लेम्स येत आहेत त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन एक वर्ष दोन वर्षांमध्ये याचा सगळा अभ्यास करून मग त्याच्या बेसिसवर आपण कुठल्या प्रकारचा एक प्रोडक्शन म्हणा किंवा मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करू शकतो ज्याचा रॉ मटेरियल आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील. तर ट्रेडिंगमध्ये ह्या सर्व गोष्टींचा अभ्यासही होईल आणि एक शेतकऱ्यांनाही आता सध्या मार्केट अवेलेबल होईल.
हे उद्दिष्ट ठेवून आम्ही आता ट्रेडिंगचं स्टार्ट करत आहे. तर तुला आता बांबू डेपो चालू करायचा आहे. हो, म्हणजे बांबू शेतकऱ्याकडून बांबू घ्यायचे आणि ते विक्रीसाठी ठेवा. बरोबर, नाशिककडे. बरोबर, कारण आमच्याकडे ना स्टेकिंगसाठी खूप जास्त प्रमाणात यूज होतो. टोमॅटोसाठी, द्राक्षांसाठी, डाळिंबाचं काही प्रमाणात आहे, वेलवर्गीय पिकं आहे त्यांना पण बांबू मोठ्या प्रमाणात लागतो. तर त्यासाठी आमच्याकडे मार्केट आहे आणि कन्स्ट्रक्शनमध्ये पण डेव्हलपिंग असल्यामुळे आता नाशिक पण अग्रेसिव्ह डेव्हलप होत आहे. तर त्याप्रमाणे डेव्हलपिंगला तुम्हाला कन्स्ट्रक्शनसाठी पण बांबू यूज होतो चांगल्या प्रकारे. पण आता आम्हाला सध्या एक प्रॉब्लेम असा येऊन दिसतो आहे की शेतकऱ्यांचा रेट, जो शेतकरी प्लांटेशन हार्वेस्टिंग झाल्यानंतर शेतकऱ्यांचा रेट आणि जो मार्केट सेलिंग रेट आहे तो सेम येतो आहे. काही शेतकऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर आम्हाला जो रेट आला त्या रेटने सेलिंग पण चालू नाही आहेत सध्या. कारण ऑलरेडी नाशिक म्हणजे खूप डेपो भेटतील तुम्हाला. नाशिकमध्ये, अवघ्या नाशिकमध्ये खूप सारे डेपो आहेत. आम्ही त्यांचा पण रेटचा सर्वे केलेला. हो, स्पर्धा तर आहेच, पण मग शेतकऱ्यांनी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की कमीत कमी आपण, आपल्याकडे बांबू आहे पण आपण मार्केट रेटप्रमाणे जर त्याची हे केलं, मार्केटिंग केली किंवा, तर बांबूला आपल्याला योग्य प्रमाणे आणि जास्त प्रमाणात कस्टमर भेटेल विकण्यासाठी. पण हेच जर आपण रेट्समध्ये जर तपावत आली तर उद्योजक म्हणा किंवा नवीन हे जे ऑलरेडी काही लोकं जे करत आहेत हे बाहेरच जाणार. कारण त्यांना कुठलाही बिझनेसमॅन हा बांबू परवडेल त्याच हिशोबाने बांबू करेल. कारण सेलिंग रेटचा जर तुम्हाला मार्जिन त्यात नसेल तर उद्योग होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी पण त्या गोष्टीचं एक हे केलं पाहिजे. तर नाशिकमध्ये, नाशिक हे द्राक्षासाठी प्रसिद्ध असल्यामुळे आणि भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असल्यामुळे आमच्याकडे स्पर्धा खूप आहे डेपोसाठी. काठीचं व्यापार करण्यासाठी खूप जास्त स्पर्धा आहे आणि 20-20 वर्षांपासून हे डेपोचं काम करणारे लोक आहेत नाशिकमध्ये. हो, बांबू बोल विकणारे. आता आमच्यासारखे नवीन उद्योजक त्यात टिकणं म्हणजे आमच्या पुढे एक मोठा प्रश्न आहे की आपण योग्य प्रमाणात आपल्याला रॉ मटेरियल अवेलेबल होईल का, ते कुठनं होईल, मग आपण यांच्यासोबत टिकू शकतो का मार्केटमध्ये. तर याचा आम्ही ह्या पद्धतीने आता जाण्याचा विचार करतो आहे आणि ह्या काही प्रश्नांना आम्ही मार्ग म्हणजे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यावर नक्कीच आम्ही काही थोड्या दिवसांमध्ये त्यावर उत्तर शोधून आम्ही स्टार्ट करू. आणि आपल्याकडे प्लांटेशन पण वाढत आहे, शेतकऱ्यांना पण अवेअरनेस होतो आहे, शेतकरी पण प्लांटेशन करत आहेत. आणि याचा फायदा असा होईल की आता इथं असा प्रॉब्लेम एक ध्यानात आला की ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही खूप जास्त जाते आणि मग शेतकऱ्यांनी जर नाशिकमध्ये जवळच्या जवळ जर बांबू लागला तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी जाईल. मग एक ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपल्याला जर इथे कमी लागत असेल तर शेतकऱ्याला 1-2 रुपये त्यात अजून जास्त भेटेल. तर मग तिकडे तो पैसा जाण्यापेक्षा इकडे शेतकऱ्याला 1 रुपया जास्त जर भेटला तर आणि अजून पण प्लांटेशन वाढू शकतं. आणि प्रशांत, हे उद्योगात येऊ इच्छितात पण हेमराची गोष्ट कशी की त्यानं बांबू रिसर्च ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे बांबू प्रॉडक्ट बनवण्याचं. तर त्याच्याकडं ह्या बांबू प्रॉडक्टचं शिक्षण घेतल्यानंतर तो जेव्हा मार्केटमध्ये येतो किंवा काही काम करू इच्छितो तर त्याला कशा पद्धतीचं काम करायचं आहे, काय करायचं आहे, यासाठी त्याच्याशी आपण संवाद साधतो. नमस्कार हेमराज. प्रशांत दत्त या युवकाशी माझी भेट झाली, त्यानंतर त्यांची एक कंपनी आहे बांबू नेक्स्ट LLP मौजा नाशिक येथे. त्यात मी एक प्लांट इन्चार्ज म्हणून मी तर काम पाहत आहे. व रोजगाराच्या बांबू क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी भरपूर आहेत पण ते आपल्याला संधी शोधायची आहे. कुठून संधी भेटल व ते आपण काय करू शकतो पुढं याचा आपण या बांबू या क्षेत्रात, बांबू क्षेत्र हा मोठा आहे त्यामध्ये आपण खूप काही करू शकतो. जसं की प्लांटेशन आहे, बांबू क्राफ्ट आहे, बांबू कन्स्ट्रक्शन आहे, बांबू डेपो. आताच माझे मित्र म्हटले होते आकाश हडदे यांनी की बांबू डेपो हा एक सुद्धा म्हणजे चांगला पर्याय आहे एक. तर आपण आज जाणून घेतलं आहोत की जे तरुण आहेत, आकाश आहे, प्रशांत आहे, रोहित आहे आणि हेमराज आहे, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी वाटल्या, त्यांच्या समस्या छोट्या छोट्या जरी असल्या, तरी ह्या पंखांना बळ मिळाल्याशिवाय बांबूचं क्षेत्र वाढू शकत नाही. आकाश खूप मोठं जरी असलं तर जे या आकाशात झेप घेणारे जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांनाही पंखात बळ येण्यासाठी समाजाची आणि यात काम करणाऱ्या सगळ्या लोकांची साथ असणं आवश्यक आहे. तरच ही माणसं, ही आमचे तरुण बांबूच्या क्षेत्रात उंच झेप घेऊ शकतील.